महाराष्ट्रात राजकीय प्रवृत्ती वरची टीका केली एकदम साध्य पद्धतीने. असं आहे की उद्धवजींचा डोक्यावरचा ताबा सुटलेला आहे. ते अत्यंत फ्रस्ट्रेटेड आहेत आणि त्या फ्रस्ट्रेशन मध्ये ते ज्या प्रकारचे शब्द वापरत आहे मला असं वाटतं की याच्यावर काय उत्तर आपण देणार आहोत. किमान एखादा व्यक्ती अशा प्रकारच्या फ्रस्ट्रेशन मध्ये डोकं बिघडल्यासारखा बोलतो तेव्हा त्याला फार उत्तर द्यायचं नसतं. पण हे भाषण करून जे अमित शहांनी सांगितलं होतं औरंगजेब फॅन क्लब, आपण औरंगजेब फॅन क्लबचेच आहोत हे मात्र उद्धव ठाकरेंनी दाखवलं. सचिन मध्ये म्हटलं की माझी नार्को टेस्ट करा, अनिल देशमुख पीए कडनं पैसे घेत होते असं थेट आरोप त्यांनी. असं आहे की मी पण माध्यमातून हे बघितलेलं आहे आणि त्यांनी काही मला पत्र पाठवलं असं देखील तुम्ही दाखवलेलं आहे. अजून मी ते काहीही पाहिलेलं नाही आणि मी नागपूरमध्ये आपण मध्ये गेले 2 दिवस असं काही आलं आहे का, कोणाकडे आलं आहे का, हे सगळं पाहिल्यानंतर मग त्याच्यावर मी रिॲक्ट करेल. नक्की सांगतो की जे काही समोर येत आहे त्यासंदर्भात योग्य चौकशी आम्ही टिप्पणी केली आहे. अमित शहा को उद्धव ठाकरे एक निराश और हताश व्यक्ति है और इस निराशा के कारण उनके दिमाग पर बुरा असर हुआ है और आज का भाषण करने के बाद उन्होंने ये दिखा दिया कि वो सचमुच औरंगजेब फैन क्लब के सदस्य हैं.